नमस्कार विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील एक मुद्दा अभ्यासणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. पहा, संस्था म्हटल्यानंतर आर्थिक स्रोतांचं एक गणित असतं. अंतर्गत भांडवल, बहिर्गत भांडवल हे दोन्ही स्रोत अतिशय महत्वाचे असतात. हा वित्ताचा स्रोत कशा पद्धतीनं या ठिकाणी निर्माण होतो याबद्दल आपण माहितीचा भाग पाहणार आहोत. सुरुवातीला प्रास्ताविकाच्या या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण माहितीचा भाग पाहूया. कोणत्याही प्रकारच्या उद्योग व्यवस्थेला आर्थिक पाठबळ आवश्यक असतं. हे आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकारचे घटक जे इथं कार्यरत असलेले दिसून येतात, ज्यामध्ये अंतर्गत घटक आहेत, बाह्य घटक आहेत. अंतर्गत घटक म्हणजे मालकीच्या भांडवलाचा स्रोत, बाह्य घटक म्हणजे कर्जाऊ भांडवलाचा स्रोत. निश्चितच व्यवसाय संस्थेचं जे यश आहे आर्थिक किंवा निधी या घटकावरतीच अवलंबून आहे, यालाच आपण वित्त असं देखील म्हणतो. वित्त म्हणजेच निधी, व्यवसायाला आवश्यक असणारा एक महत्वाचा भाग. आणि हे वित्त उभारणी करत असताना व्यावसायिक संस्था वेगवेगळ्या मार्गांना या ठिकाणी मार्गांची मदत इथं घेत असते. या मार्गांच्या माध्यमातून भांडवलाची उपलब्धता करून देत असते. या ठिकाणी पहा, वित्त पुरवठ्याचे स्रोत आहे. पहिला स्रोत आहे मालकीचे भांडवल, दुसरा स्रोत आहे कर्जाऊ भांडवल. मालकीचं भांडवल याच्यामध्ये भाग, शेअर्स आपण म्हणतो, याच्या माध्यमातून अंतर्गत भांडवल उभं केलं जातं. प्रतिधारण नफा आहे. कंपनी वर्षानुवर्ष संचित ठेवणारा जो नफा असते यालाच प्रतिधारण नफा, रिटेन्ड प्रॉफिट असं म्हटलं जातं. पुढेचा आहे भागांमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. दोन अंतर्गत भांडवल उभारणीचे मार्ग आहेत. पहा, भाग सुरुवातीला याबद्दल लक्षात घ्या. भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील लहानातील लहान हिस्सा किंवा अंश किंवा घटक होय. भागांना आपण इंग्रजीमध्ये शेअर्स असं म्हणतो. या भागांचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे समहक्क भाग आहे. या समहक्क भागाला इक्विटी शेअर्स असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे आग्रहक्क भाग म्हणजे प्रेफरन्स शेअर्स. सुरुवातीला समहक्क भागाच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहितीचा भाग लक्षात घ्या. समहक्क भाग, इक्विटी शेअर्स. समहक्क भाग हे जोखमीचे भाग असतात. सुजाण गुंतवणूकदार ज्याच्याकडे आर्थिक पाठबळ आहे, जो धोका पत्करायला तयार आहे, अशा प्रकारचा गुंतवणूकदार समहक्क भागांची निवड करतो. समहक्क भागांवरती दिला जाणारा लाभांशाचा दर हा अस्थिर स्वरूपाचा असतो. कंपनीला नफा झाला तर लाभांशाचा दर वाढीव मिळतो, जर नुकसान असेल तर कमी लाभांश दिला जातो. या भागांसाठी आणखीन एक महत्वाचं म्हणजे जोखीम काय आहे, तर एखाद्या वर्षी नफा झालाच नाही तर त्या वर्षीचा नफा जो आहे पुढील वर्षासाठी अग्रेसित केला जातो, किंवा एका वर्षासाठी लाभांश, नफ्यातून लाभांश देणं टाळलं जाऊ शकतं. हे या ठिकाणी जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी समहक्क भाग हा एक प्रकार महत्वाचा. तसंच दुसरा प्रकार आहे या ठिकाणी अग्रहक्क भाग, प्रेफरन्स शेअर्स म्हणतो आपण. या ठिकाणी सुरक्षितता गुंतवणुकीची हवी असणाऱ्या गुंतवणूकदाराला हे आग्रहक्क भाग जे खरेदी करता येतात. पहा, ज्या गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची जोखीम उचलायची नाही किंवा कोणतंही आर्थिक नुकसान सहन करण्याची जर त्याच्यामध्ये शक्ती नसेल तर तो या ठिकाणी आग्रहक्क भाग खरेदी करतो. आग्रहक्क भाग खरेदी करणारा जो गुंतवणूकदार असतो हा सुरक्षित गुंतवणूकदार म्हणून ओळखला जातो. यांना स्थिर दराने व्याज दिले जाते, पण कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी इतर सभासदत्वाचे अधिकार दिले जात नाहीत. यांना यांच्या गुंतवणुकीची परतफेड सर्वात आधी केली जाते. सर्वात आधी गुंतवणुकीची परतफेड केली जाते. यांना नियमित लाभांशाचा दर या ठिकाणी दिला जातो. यांच्यासाठी स्थिर लाभांशाचा दर असतो. जसं समहक्क भागधारक जोखीम पेलणारे त्यांना ज्या पद्धतीनं सभासदांचे अधिकार मिळतात, जसं की मतदानाचा अधिकार आहे, लाभांश मिळवण्याचा अधिकार आहे, भाग खरेदी करण्याचा अधिकार आहे, बोनस भागांची खरेदी करू शकतात, हक्क भागांची खरेदी करू शकतात, अशा पद्धतीनं ते
या ठिकाणी विविध अधिकार जे आहेत अग्रहक भागधारकांना नसतात, ते फक्त अग्रहक भागांमध्येच आपली गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता या ठिकाणी पाहतात, यांना स्थिर दराने कायमस्वरूपी या ठिकाणी लाभांश प्राप्त होत राहतो. आता पहा, यानंतरच कर्जाऊ भांडवलाचे काही स्रोत आहेत. या कर्जाऊ भांडवलामध्ये पहिला आहे कर्ज रोखे. कर्जाऊ भांडवल हे मुळात या ठिकाणी कर्ज स्वरूपातच असतं, डेप्ट असते. याच्यावरती निश्चितच व्याज द्यावं लागतं गुंतवणुकीवरती किंवा त्या गुंतवणुकीची परतफेड करावी लागते. कर्ज रोखे याला इंग्रजीमध्ये डिबेंचर्स असं म्हटलं जात. कंपनीने कर्ज घेतलेला हा एक कागदोपत्री पुरावा असतो. कंपनी धनको क्रेडिटर्स यांच्याकडून या कर्ज रोख्याच्या माध्यमातून लेखी वचन चिठ्ठी असल्यासारखाच हा प्रकार आहे. हा एक कर्जाचा प्रतिभूतीचा प्रकार आहे. अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देणारी जी काही व्यक्ती असतात त्यांना कर्जरोखेधारक म्हणतात. कर्जरोखा खरेदी करणारा व्यक्ती, कर्जरोखेधारक, ज्याला धनको सावकार असंही म्हटलं जातं. पुढे दुसरा प्रकार आहे ठेवी आहे. कंपनीमध्ये ठेवीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी कर्जाऊ भांडवल उभा केलं जात. ठेवी हा बहिर्गत भांडवल उभारणीचा मार्ग आहे किंवा याला आपण कर्जाऊ भांडवल असं देखील म्हणू शकतो. जिथं व्याज दिलं जातं त्याला कर्जाऊ गुंतवणुकीचा किंवा भांडवलाचा प्रकार असं म्हटलं जात. ठेवीच्या बाबतीमध्ये महत्वाचं, कंपनीच्या ज्या ठेवी असतात त्या बँकेच्या ठेवीपेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. इथं ठेवींची एक विशिष्ट मुदत आहे, कमीत कमी 6 महिने ते 36 महिन्यांपर्यंतचा कंपनीच्या ठेवीचा कालावधी असतो. कंपनी डिपॉझिट्स अशा पद्धतीचे या ठिकाणी असतात. पुढे बंधपत्रे आहेत. बंधपत्रे बॉन्ड्स याला म्हटलं जातं इंग्रजीतून. बंधपत्रांच्या माध्यमातून देखील कर्जाऊ भांडवल गुंतवणूकदाराकडून, बंधपत्र धारकाकडून कंपनी उभा करत असलेली दिसून येते. पुढे जागतिक ठेव पावती आहे. जागतिक ठेव पावती आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भागांची उलाढाल जी व्यवहार करण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर या ठिकाणी केला जातो. अनिवासी भारतीय असेल तसेच विदेशी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीकडून जर भारतातील कंपनीचे भाग खरेदी करायचे असतील तर या जागतिक ठेव पावतीची आवश्यकता लागते. या जागतिक ठेव पावतीच्या आधारेच या ठिकाणी भागांविषयीचे विशेष व्यवहार जे आहे हे पूर्ण करता येतात. आणि जागतिक ठेव पावती ही जागतिक स्वरूपाच्या बाजारपेठेमध्येच विक्री केली जाते. तसेच अमेरिकन ठेव पावती आहे. अमेरिकन ठेव पावती याला अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणतात, ADR. अमेरिकेतच या ठेव पावतीची विक्री जी आहे केली जाते. भागांचे व्यवहार जे आहेत हे फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादित आहेत या ADR अमेरिकन ठेव पावतीच्या आधारे. पुढे हे व्यापारी कर्ज भांडवल उभारणीमध्ये हा देखील एक कर्जाऊ महत्वाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. व्यापारी कर्ज आहेत, वित्तीय संस्थांची कर्ज आहेत, बँकांची कर्ज आहेत, हे वेगवेगळे जे काही स्रोत आहेत हे सर्व कर्जाऊ भांडवलाचाच एक भाग आहे. व्यापारी कर्ज वित्तीय संस्था आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने खरेदी करते. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल, उद्योग असेल, कंपनी असेल. आता कंपन्यांमध्ये सर्वात मोठा प्रकार संयुक्त भांडवली संस्था आहे. या संस्थेला अशा व्यापारी कर्जांची फार मोठी आवश्यकता असते. दैनंदिन किंवा व्यावहारिक व्यवसाय करत असताना होणाऱ्या खर्चांचं प्रमाण जास्त असतं किंवा इथं लागणाऱ्या निधीची आवश्यकता मोठी असते. कोणतीही कंपनी ही खेळत्या भांडवलावरती राहण्याला पसंती देते, त्यासाठीच व्यापारी कर्ज उद्योग व्यवसायातून कंपन्यांमधून अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतले जातात. हा या ठिकाणी वित्त पुरवठ्याच्या स्रोतांचा भाग आहे. याच्यामध्ये आपण मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवल हा भाग या ठिकाणी थोडक्यात पाहून घेतला. नमस्कार.